आता पाहूया क्राईम जगत शहरात चालत असलेल्या अवैध धंद्यावर अंकुश लावण्याकरिता शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी विशेष पोलीस पथक तयार केले होते याच पथकाने शहरातील अनेक पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या वरली जुगारावर छापा मारून अनेक जुगारींना ताब्यात घेतले तर जुगारीजवळील रोख नगदी सुद्धा पोलिसांनी जप्त करून अनेकांच्या विरुद्ध कारवाईसुद्धा करण्यात आली आहे शहरात सुरू असलेल्या अवैध वरली मटका व जुगारावर शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या विशेष पोलीस पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून मोठी कारवाई केली विशेष पोलीस पथक पेट्रोलिंग करीत असताना नागपुरी गेट पुल स्टेशन हद्दीतील पठाण चौकात अब्दुल फारुक अब्दुल गनी याच्या जुगारावर धाड टाकून तब्बल सात जुगारांना ताब्यात घेतली तर जुगाराजवळील पोलिसांनी नगद तेरा हजार रुपये जप्त केले यासोबतच फ्रिजरपुरा पुल स्टेशन हद्दीतील चौरे मार्केट येथे निलेश येर्ले नामक इस्माच्या वरील जुगार धंद्यावर सुद्धा धाड टाकली येथूनसुद्धा दोघांना ताब्यात घेऊन नगद तीन हजार तीनशे रुपये जप्त केले याच दिवशी पुन्हा सायंकाळी भातकुली पोलीस स्टेशन हद्दीतील शांतीनगरात सुरू असलेल्या दीपक रामभाऊ ठाकरे यांच्या वरली जुगारावर सुद्धा धाड टाकून त्याच्याजवळील एक हजार आठशे चाळीस रुपये नगदी जप्त केले ताब्यात घेतलेल्या सर्व जुगाराविरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनमध्ये कलम बारा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने विशेष पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू पोलीस कर्मचारी विनय मोहोळ सागर ठाकरे सुनील लासुरकर अतुल संभे जहीर शेख आदींनी केली